राहुल नार्वेकरजी मी थोडं आता अध्यक्षांच्या खुर्चीच्या थोडंसं बाजूला जाऊन कारण तुमच्या तुमचा प्रवास आम्ही गेल्या पंधरा अठरा वर्षातल्या विविध राजकीय पक्षांमधला बघितला आहे आणि मधल्या काळात तुम्ही शिवसेनेचे वरिष्ठ नेते होतात इतकंच नाही प्रवक्ते म्हणून तुम्ही अनेक चर्चासत्रांमध्ये भाग घेत होतात आदित्य ठाकरेंचं अत्यंत जवळचे सहकारी म्हणून तुमच्याकडे किंवा मार्गदर्शक म्हणून तुमच्याकडे बघितलं जात होतं तर एकीकडे आपण मार्गदर्शकाच्या ज्या भूमिकेमध्ये ज्या पक्षात राहिलो आहे ज्या पक्षाचा आमदार म्हणून राहिलो आहे त्या पक्षाबरोबर बद्दल असा निर्णय घेताना काही दडपण आलं होतं का, का। मी कधी शिवसेनेचा आमदार नव्हतो परंतु <laughs> आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की न्यायमूर्तीच्या भूमिकेत जेव्हा मी काम करत असतो त्यावेळेला माझ्यासमोर केवळ ना कोण नातेवाईक असतात ना कोण मित्र असतो ना कुठचा पक्ष असतो माझ्यासमोर एक न्यायाधीशाची जी भूमिका घेणं आवश्यक असतं ती भूमिका मी घेत असतो मी माझ्याबद्दल के क केले जाणारे कॉमेंट्सवरती लक्ष देत नाही मी माझ्याकडे कोण माझ्या को जवळचा आहे कोण माझा मित्र आहे कोणाशी माझं पटत नाही ह्या सगळ्या गोष्टींकडे मी लक्ष देत नाही आणि तेच अपेक्षित असतं हां ही बाब सत्य आहे की निश्चितपणे आदित्य ठाकरेंबरोबर माझे अत्यंत जवळकीचे संबंध होते आणि आहे तर आजही मी त्यांना माझा मित्रच मानतो त्यामुळे त्याबद्दल काय वाद नाही आहे परंतु जे काम मी करत आलो आहे जे काम मी आज माझ्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीला पार पाडत असताना मित्र मैत्री वैर्य ह्यासाठी कुठेही जागा नाही आहे विधानसभा अध्यक्ष म्हणून तुम्ही तशी शपथच घेतलेली असते की कुठेही ममत्व भाव जो हो आहे तो का आपण बाळगणार नाही कोणत्याही मुद्द्यामध्ये किंवा कोणत्याही विषयामध्ये कोणत्याही राजकीय पक्ष किंवा व्यक्तीबरोबरचा वे तो तुम्ही बाळगला नाही अशा स्वरूपाचा तुम्ही दावा करताय